1966 सालापासून समाज जीवन सुरू झालं. 71 राजकारणात प्रवेश झाला. अपयश 71, 77 अपयश, 85 अपयश, 90 आमदार, 95 आमदार, 99 पुन्हा अपयश, 2004 पुन्हा आमदार मंत्री, 2009 आमदार मंत्री आणि परत 2015 अपयश आणि 2019 नंतर तुमच्या सर्वांनी ऐरोली मतदारसंघाचा, पूर्वी वेलावर मतदारसंघाचा मी आमदार होतो, परंतु या वेळेला इच्छा नसताना आमदार ऐरोलीचा मला व्हावं लागलं. उनेपुरे समाज जीवनात 50 वर्ष झाली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ठाणे जिल्ह्याचा ज्याला जास्तीत जास्त टेन्युअर मिळाला, कालखंड मिळाला, सुमारे 14 वर्ष पालक मंदिर राहिलं अखंड ठाणे जिल्ह्याचं. पालघर आता स्वतंत्र झाला. मगाशी श्री अनंत सुतारांनी उल्लेख केला की पालकमंत्री असताना जो जनता दरबार आहे तो जनता दरबार ठाणे जिल्ह्याची जनता कधीच विसरू शकणार नाही, कारण त्यांच्या सुखदुःखाच्या सर्व गोष्टी वेदीवर मांडण्याचं काम माझ्या सहकाऱ्यांच्या सहित मी केलं, अधिकाऱ्यांच्या सहित मी केलं. त्यावेळेला सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या जबाबदारीने काम केलं, कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम केलं आणि असं करता करता हा जवळजवळ 1.5 वर्षाचा कालखंड संपत आला विधानसभेच्या या आमदारकीचा. कोरोना सुरू झाला, कुटुंबातल्या काही व्यक्ती गेल्या, नात्यातली लोक गेली, जीवापाड प्रेम करणारे मित्र गेले, जीवापाड प्रेम करणारे सहकारी गेले. विश्वासानं आपल्याला आपलं मानणारी जनतेची बंधू भगिनींना सुद्धा या जगाचा निरोप घ्यावा लागला. अशा परिस्थितीमध्ये मगाशी आनंद सुतारांनी उल्लेख केला की त्या कालखंडात लॉकडाऊन आणि कर्फ्यू म्हणजे शेजारच्या फ्लॅटमधला सुद्धा माणूस बाहेर कोणतरी भूत उभा आहे अशा प्रकारच्या भीतीदायक वातावरणामध्ये बाहेर सुद्धा निघत नव्हता. आनंद सुतारांनी माझं कौतुक केलं, पण मी विश्वासाने सांगतो या मुंबईतल्या माझ्यावर प्रेम करणारा जो कार्यकर्ता होता तो कार्यकर्ता तन मन धनाने त्या ठिकाणी बाहेर पडला. पैसे कोणी टाकू शकेल, टेलिफोनवर अक्कल कोणी देऊ शकेल, परंतु स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या नवमुंबईमध्ये जे जनतेच्या सेवेकरता पुढे सरसावले त्यामध्ये 60% कार्यकर्ते हे माझ्या विचाराचे होते, भारतीय जनता पक्षाचे होते. ते कोणीतरी कौतुक करावं, कोणीतरी सन्मान करावं म्हणून केलेलं नव्हतं. 1995 साली संजू नाईक पहिले महापौर झाले. 2020 ह्या कालखंडा परत जयवंत सुतार महापौर, म्हणजे 95 ची 5 वर्ष पुन्हा 2005 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 25 वर्ष महापौर गणेश नाईकने सांगितला तोच महापौर झाला. आणि याच्या पुढे सुद्धा या शहराचा महापौर भारतीय जनता पक्षाचाच असेल आम्ही हा विश्वास व्यक्त करतो. हा अहंकार नाही, विश्वास. त्याचं कारण आहे जे संस्कार घरातून मिळाले. आम्ही मानला नाही धर्म, हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन शीख मराठी अमराठी, म्हणजे तो गुजरातचा असतो, राजस्थानचा, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, इकडे बिहार, ओडिशा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या सर्वच. आणि मी विश्वासानं सांगतो की ज्यावेळेला मी पहिल्या पक्षात होतो तेव्हा माझ्या एवढे नॉन महाराष्ट्रीयन दोस्त कोणाचे नव्हते. मला तो अभिमान वाटायच. आता लोक म्हणतात मसल पॉवर, मनी पॉवर, चेअर पॉवर, गुंडांचा फौजा, खुर्चीची सत्ता आणि पैशाचं बल, हे बल असतंच.
परंतु आम्ही केलेलं प्रेमात प्रेम निर्माण केलं त्या प्रेमाची ताकद या मनीला या शक्तीला खुर्चीला साथ करून जाईल. अनंग सुतारांनी सांगितलेला विश्वास परफेक्ट आहे. या शहरामध्ये कमीत कमी 65 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे, कमीत कमी एक ग्रेडचे. किती? एक ग्रेड. आणि प्रयत्न केले तर बी ग्रेडचे आणखी 15, म्हणजे किती झाले? जबरखान 80. आणि आज नवी मुंबईच्या जनतेने ठरवलंय, जसं आनंद सुतार बोलले की आम्ही ठरवले, नक्की ठरवले. तुम्ही नाक्यावर बसा, हॉटेलमध्ये बसा, चर्चा सुरू झाली की तुम्हाला कानावर तुम्ही त्रयस्थ म्हणून ऐका. लोक सांगतात की या शहरातील जनतेच्या भविष्यकालच्या पिढीचा, मुलाबाळांचा जितका सुरक्षितपणे संसार किंवा त्यांचा प्रवास गणेश नायकच्या हातात होईल तितका कोणाच्या हातात होऊ शकणार नाही. त्याचं कारण आहे, आमचं हात साफ आहे, आमचं मन साफ आहे. आणि हे हिंदू मुसलमान बुद्ध ख्रिश्चन नुसतं तोंडही बोलण्यापुरतं नाही, गणेश नायकने त्याच्या जीवनामध्ये सिद्ध केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला प्रसंग पडला कुठल्या धर्मियांवर त्याला गणेश नायक शिना ताणून तिथे उभा राहिला. आणि आज सुद्धा मी आनंद सुद्धा काय बोलले, दादा रिटायर्ड झाल्यानंतर तू रिटायर्ड, तू रिटायर्ड होणार नाही. मी तुला सांगतो अशाला का, जोपर्यंत माझी इच्छा असेपर्यंत नवी मुंबईची जनता प्रेम मलाच देईल, त्या प्रेमाचा हकदार आम्ही आहोत. मत मिळतात, नगरसेवक होतो, कोणी सभापती होतो, महापौर, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, सुदैवाने सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या. म्हणजे या ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाईक कुटुंबा एवढं जनतेने प्रेम कोणालाच दिलेलं नाही. निश्चितपणे त्या त्या पक्षाच्या त्या त्या नेतृत्वानं माझ्यावर विश्वास ठेवला, कारण त्यांना गणेश नाईक त्या पत्रत्याचा वाटला. म्हणूनच मी पालकमंत्री होतो, संजू नाईक खासदार होते, संदीप नाईक आमदार होते, सागर नाईक महापौर होते. एकाच कालखंडामध्ये एकाच घराण्यातल्या 4 लोकांना या देशामध्ये सुद्धा जनतेचं प्रेम मिळालेलं नाही. या प्रेमाचे आम्ही ऋण फेडू इच्छितो. नेहमीच्या जनतेकरता आनंद सुतारांनी सांगितलं की सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध केल्या. आपल्याला आठवत असेल मी 20 वर्षापूर्वी बोललो होतो की 20 वर्ष नवी मुंबईची घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. वाढली गडी पाणीपट्टी, वाढली घरपट्टी. शब्द दिला तो पुरा केला, आणि आज शब्द देतो. यावेळेला महापौर झाल्यानंतर 5 वर्षाचे बोलत होतो, आता आज मी सांगतो आणखी 15 वर्ष पाणीपट्टी घरपट्टी वाढणार नाही. लिहून या. मी लोक 5 वर्षाचे लोक मला बोलायला, दादा काय 5 वर्ष तुम्ही निवडून येणार काय? म्हणलं चला अजून 15 वर्ष करून टाकू आपण. आणि जब्बार खान तुम्ही सांगितलं असो की 20 वर्ष, तर 20 वर्ष, कारण मी तुम्हाला सांगतो नवी मुंबईची सुजान जनता, भोली बाबडी जनता ही कधीही सरकारी कसल्याही प्रकारच्या खात्यामध्ये चोऱ्या माऱ्या करण्याच्या मूळची नाही. तुमच्या माहितीकडे सांगतो, अनंत सुतार साक्षीदार आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 3 कोटी लोकांना कोरोनाची लस त्या ठिकाणी दिली देशामध्ये. कोण? डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आणि अत्यावश्यक सेवा म्हणजे सुरक्षित त्या. त्याच्यानंतर अजून लोकांना की 200 रुपयाने दिली, पण 200 रुपये कोणी भरले? केंद्र सरकारने भरले. आणि ती 3 कोटी लोकांना लस देण्यात आली. अजून सुद्धा अन्य जनतेला केंद्र सरकार, राज्य सरकार लस देईल याची अनाउन्समेंट झाली आहे का? नाही झाली. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, आयुक्तांना मी स्पष्ट सांगितलं की नवी मुंबईची जनता भोली बाबडी आणि प्रामाणिक जनता आहे, यांच्याकरता 15 लाख लोक वस्तीला प्रत्येक माणसाला 1000 रुपयाचं, 150 कोटी रुपये तुम्ही त्या ठिकाणी भरा सिरमला आणि फुकट लस द्या. दुनियेला मिळेल का नाही मला माहीत नाही. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो नवी मुंबईच्या जनतेला फुकट लस मिळेल. ऐकताना मी बोललो की जर का उद्याला जर नवी मुंबई महापालिकेला पैशाची गरज भासली तर ही नवी मुंबईतली जनता स्वतःच्या खिशातून, मी आवाहन केल्यानंतर प्रत्येक जनता पैसे देईल त्याचे.
कारण आजची परिस्थिती अशी आहे की 80% लोक ज्याच्या घरात 6 लोक आहेत 6,000 रुपये ॲट ए टाइम देऊ शकत नाहीत. त्याच्यातले 1-5% लोक 10,000 लस पण घेतील, 15% लोक 1,000 रुपयाची लस घेतील, पण 80% लोकांना त्या ठिकाणी लस घेण्यासाठी त्यांच्या खिशात पैसे नाहीत, इच्छा असून सुद्धा भरू शकत नाही. महाराष्ट्राचे वीज मंत्री बोलले राऊत नितीन राऊत की आम्ही कोरोना कालखंडातली वीज माफ करू, बोलले होते ना पेपरला, वाचलं होतं का ना तुम्ही? नितीन राऊत हा सज्जन माणूस आहे. मी मंत्री असताना माझ्या खात्यातचे ते राज्यमंत्री होते, परंतु त्यांची इच्छा असताना सुद्धा 2 पक्षांनी विरोध केला त्या गोष्टीला. आज पेपरला बातम्या, सोलापूरला इतक्या 1,000 लोकांच्या विजेचे तोडण्या वीज कनेक्शन तोडले. प्रश्न असा आहे की सगळ्या जनतेला शब्द दिला एका मंत्र्याने आणि त्या मंत्र्याचा शब्द पुरा करू शकत नाही. बिल आलं ते समजू शकतो, पूर्वी यायचं 5,000 रुपये, त्या कालखंडाकरता 15,000 रुपये बिल आले. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की हे दिवस जे काय चाललेत ना, हे काय जास्त दिवस टिकणारे नाहीत. जनतेला एक माहिती आहे की मनापासून प्रेम करणारे कोण आणि आपल्या स्वार्थाकरता पुढे पुढे प्रेमाचा वर्षाव करण्याची भूमिका घेणारे कोण. खरं म्हणजे आनंद सुताराला जर मनापासून प्रेम नसतं, या बहिणीवर प्रेम नसतं, तर CCTV कॅमेरे लावायची गरजच नव्हती. आज काय तरी 7-8 ठिकाणचे कॅमेरे सुरू झाले, आता आणखी टोटल किती होणार आता 45, म्हणजे एका वॉर्डमध्ये, एका वॉर्डमध्ये. प्रश्न असा आहे की एरवी माणसाच्या आयुष्यामध्ये दुनियावरचा माणूस पैसा खर्च करतो, परंतु स्वतःकरता खर्च करतो, दुसऱ्याकरता खर्च करण्याची दानत ती करण्यासारख्या वृत्ती असलेल्या लोकांमध्येच असू शकते. आनंद सुतारने ते सिद्ध केलेलं आहे की माझ्या बंधू भगिनींची सुरक्षितता त्या ठिकाणी मला निश्चितपणे जास्त प्राथम्याची आहे. आज हे पुस्तक त्यांनी का काढलं, 10वी 12वीनंतर काय करावं, लोक कन्फ्यूज असतात. त्यांनी उदाहरण छानपैकी दिलं, 55% एक शाळेतला विद्यार्थी आणि 95% विद्यार्थी मित्र आहे, म्हणून तो पण त्याच मार्गाने जायचा प्रयत्न करतो, जायला हरकत नाही. परंतु उद्याला त्या ठिकाणी जर ज्या फॅकल्टीमध्ये जायचं ठरवलं त्याचं जर यशस्वी होणार नसेल तर त्याची वयच त्याचं निघून जाईल, पूर्ण पास होता होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आनंद सुताराकडे जबाबदारी दिलेली ऐरोलीची, पक्षाने नवी मुंबईची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे, मी ऐरोलीची जबाबदारी आनंद सुताराकडे दिलेली आहे. संजू नाईक, संदीप नाईक, सागर नाईक या लोकांच्या बरोबर बसून आनंद सुताराने संपूर्ण प्लॅनिंग केलेली. आता आज नावं जाहीर केली तर ते बरोबर होणार नाही. ते आनंदा बोलला की सगळे उमेदवार इथं आलेले आहेत, महिला पण आलेल्या आहेत आणि पुरुष पण आलेले आहेत ना. एखादा चुकून माकून कोण आला नसेल तर काही अपर्य कारणास्तव आला नसेल. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आजवर जसे 25 वर्ष गणेश नाईकने हाक मारल्यानंतर सगळ्यांनी आपल्या परीने मनपूर्वक साथ घातल्यानंतर त्याला ओ दिला आणि ओ देऊन थांबले नाही, तर त्या युद्धामध्ये सर्वजण सहभागी झाले. मला पत्रकार बंधू विचारतात का नाईक साहेब आता इतके लोक सोडून गेले तर काय होणार तुमचं, म्हटलं काय होणार नाही, आमचं चांगलंच होणार. 97 साली काही लोक गेले होते, 2000 काही लोक गेले, 2005 गेले, 10 गेले, 15 गेले, 20 गेले आणि 21 पण गेले. गेलेल्यांचं परमेश्वर भलं करेल, करावं अशी आमची प्रार्थना आहे परमेश्वराला. आम्ही त्यांना शिव्या शाप त्यांचा तलतला त्यांना कामी कधी दिलेला नाही, वाटोलं हवं अशी शब्द वापरण्या गरज पण नाही. काल परवा परत आपल्या बरोबर बसणारे काही परिस्थितीमध्ये गेले असतील, तर गेले आपल्या कुणा सोडून म्हणून त्यांच्या मुलाबालांसाठी शिव्या शाप द्यायचे का, त्यांच्या स्वतःसाठी शाप, हे हा धर्म ज्यांनी संस्कार घेतलेले त्यांचा धर्म नाही.
ठीक आहे. गेले त्यांना बरं वाटलं. अकरा आम्ही काय जा म्हणून सांगितलं नाही, कारण तर जायला सांगितलं आपण जा म्हणून जायला आम्ही नाही सांगितलं. गेले चांगलं. आणि ह्या अशा परिस्थितीत सुद्धा त्या ठिकाणी 95 पासून जशी 2020 पर्यंत त्या ठिकाणी गणेश नाईकच्या एकूण सगळ्या कार्यशैलीवर क्रिएशन आणि थिंकिंग या दोन्ही गोष्टीवर जनतेनं प्रेम केलं, यापुढे सुद्धा जनता तशाच प्रकारचं प्रेम करणार आहे. आज खरं म्हणजे हळदी कुंकू म्हणजे तुमच्या कुंकवाला बळ मिळावं म्हणून त्या ठिकाणी एकमेकीला शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आहे. आता आमच्यासारख्या बंधू लोकांचं काम काय, कुंकुवा मागील मेन. पूर्वीच्या काली कुंकू लावण्यापूर्वी मेन लावायचं आणि मेनाला वरती कुंकू लावल्यानंतर तो कुंकू पडत नसे. कुंकू आता हे केमिकलचे कुंकू निघालेत. खरा कुंकू म्हणजे असं जर त्या ठिकाणी म्हणजे नॅचरल मातीचा कुंकू असायचं, म्हणजे ती कुठली प्रोसेस नाही केलेली. आणि तो कुंकू कपाळावर म्हणजे आपल्या कपाळावर म्हणजे राहण्याकरता त्या ठिकाणी मेन त्या ठिकाणी लावायचं. आम्ही तुमच्या कुंकुवामागील मेन आहोत एवढा विश्वास तुम्हाला देतो. ते तुमचं कुंकू कुठेही निसटणार नाही, सरकणार नाही, त्याला कसल्या प्रकारची बाधा होणार नाहीत. आणि म्हणून ते मेनाचं काम आम्ही करणार आहोत. आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलात. आमच्या सुतार मॅडमनी तुम्हाला आमंत्रित केलं आणि आज तर आमच्या नाईक कुटुंबाला म्हणजे आनंद सुतारला म्हणजे शशिकला मॅडमनी सांगितले का शशिकला मॅडमनी आनंद सुताराला सांगितलं मला माहीत नाही, परंतु माझ्या चारीच्या चारी सुना एकत्र एका व्यासपीठावर आल्या. खरं म्हणजे आतापासून लोक म्हणतील का वा नायकाच्या सुना आल्या म्हणजे काय नक्की काय राजकारणात परत येणार आहे काय भरोसा नाही. म्हणजे शंका लोकांना आमचा आमचं संकल्प नाही की त्यांना मी सांगितलं तू आता इथं नाही यायचं की तू आला तर लगेच बघा नाईक प्रचाराचा मुद्दा होईल. बघा आता एक लगेच संकल्प नाईकला इंट्रोड्यूस सुरू केलेला आहे. त्याची म्हणजे त्याला काय लॉन्चिंग काय म्हणजे शब्द म्हणतात लॉन्चिंग आला म्हणजे ते म्हणजे काय मी आमदार होतो, संजू खासदार होता, संदीप आमदार होता, सागर महापौर म्हणजे उद्याला आमच्या पौराणिक कुठे म्हणजे कर्तृत्वान असताना कधी त्यांनी पुढे यायचंच नाही का. परंतु त्यांच्यामध्ये कार्यक्षमता असेलच त्यांना संधी देईल. आणि मी विश्वासानं सांगतो की संजू नाईक, संदीप नाईक, आता वैभव नाईक पण आता आमच्या म्हणजे ते मधल्या काळात थोडं भरकटला होता तो पण आता आलेला आहे. आणि सागर नाईक आता सगळ्यात सुना आणि माझी सगळी चारी पोर व्यवस्थित. आणि आता मी तुम्हाला सांगतो विश्वासानं की ह्या माझ्या चारी पोरांच्यापेक्षा माझा नातू आणखी एक दोन पावलं पुढे जाईल, एवढं समाजाचं काम करेल असा मी विश्वास व्यक्त करतो. आज अनंता भरभरून लोकांना त्या ठिकाणी तू बोलवलंस. आमच्याकडून भरभरून आमच्या भगिनींना आशीर्वाद देण्याची वेळ आणली त्याबद्दल तुम्हा सुतार कुटुंबांचं आम्ही कौतुक करतो. आणि लवकरच निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी पुन्हा येण्याचं आश्वासित करून आणि प्रत्येक आता वॉर्डमध्ये हळदी कुंकू समारंभ करा. म्हणजे आता त्यावेळेला लिस्ट तयार करून आणतो उमेदवारांची, म्हणजे अशाला काय त्यावेळेला म्हणजे अप्रूव्ह करून घेतो पार्टीकडून आणि नावच जाहीर करून टाकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.